एअरबस प्रकल्प नागपूरमध्ये येण्याबाबतचा निर्णय कधीच झाला नव्हता दोन हजार वीस साली या प्रकल्पासाठी टाटांनी महाराष्ट्र तसंच गुजरातमध्ये विचारणा केली होती मात्र महाविकास आघाडी सरकारनं काहीही पाठपुरावा केला नाही कोणतीही बैठक का घेतली नाही याचं उत्तर द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एका महिन्यात वेदांतासाठी सहा बैठका झाल्या असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं एअरबस प्रकल्पांसह इतर प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचा संदर्भ देत विरोधकांनी केलेल्या टीकेला तो ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर देत होते और एक मेडिकल डिव्हाइस पार्क होणार आहे गेल्या अडीच वर्षात या प्रकल्पाची काही प्रगती झाली नव्हती मात्र आता सरकारनं याबाबत कार्यवाही सुरू केली आहे समृद्धी महामार्गाबरोबरची जोडणी सुरू झाल्याचं त्यांनी जा। यावेळी स्पष्ट केलं रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क प्रकल्पातल्या जमिनीचा मुद्दा प्रलंबित होता मागचं सरकार शेतकऱ्यांना समजवण्यात कमी पडलं मात्र आता आमच्या सरकारनं यात लक्ष घातलं असून लवकरच हा मुद्दा मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला नाणार इथला तेलशुद्धीकरण प्रकल्प उद्धव ठाकरे यांनी रद्द करायला लावला त्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं